9 वर्षीय बालिका के साथ दुष्कर्म। महाराष्ट्र के बुलढाणा जिला अंतर्गत ग्राम हिवारखेड़ निवासी 9 वर्षीय बालिका के साथ दुष्कर्म किए जाने की घटना सामने आई है। इस मामले में पुलिस ने अपराध दर्ज करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पीड़ित बालिका के साथ हिवारखेड़ ग्राम के ही आरोपी मोहन बड़ौदे ने दुष्कर्म किया। इस घटना के बाद से ही पीड़ित बालिका के पेट में दर्द होने लगा, जिसे डॉक्टरों के पास उपचार के लिए ले जाया गया, किंतु दवाई का कोई असर नहीं हुआ। इस बीच डॉक्टर के पास जाने पर पीड़िता बालिका ने डॉक्टर को घटना की आपबीती सुनाई, जिससे दुष्कर्म का खुलासा हुआ। तत्पश्चात पीड़ित बालिका की मां हिवारखेड़ पुलिस थाने पहुंची और आरोपी मोहन बड़ौदे के खिलाफ शिकायत दर्ज कराई। पुलिस ने आरोपी के खिलाफ दुष्कर्म सहित पोस्को एक्ट के तहत मामला दर्ज करके आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पुष्टी हिवारखेड़ अंतर्गत हिवारखेड़ येथे मागच्या महिन्यामध्ये 17 तारखेला एक साधारणतः 9 ते 10 वर्षा मुली तिच्या शेजारी राहणारा तिचा मामा म्हणून समजणाऱ्याने लैंगिक कुकर्म केले। आज पोस्टला सदर मुलीचे आई वडील आल्याने तक्रार दाखल केलेली आहे। आरोपीला ताब्यात घेतलेले असून पोक्सो 378 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे। पोटात ते एका म्हणजे 20-25 दिवसापासून आजारी आहे। पोटाचा त्रास आहे, त्याला उलट्या होतात, हातपाय दुखतात, सूची जागा दुखते म्हणते। आता काल तिने आम्हाला सांगितलं की व असं असं झालं म्हणून मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि सांगितलं की हे असं असं सांगून राहिली। तर आमची एकच मागणी आहे व की त्याला म्हणजे अशी हे करा आणि कठोरातली कठोर शिक्षा त्याला द्या, अशी माझी एकच मागणी आहे। फक्त ते पोरलेले म्हणजे हे केलं तर तिला एवढा त्रास होऊन राहिला की लगे ते आम्हाला पावला जात नाही एवढी हे होते। तिचं पोट दुखते, रात्री झोपत नाही, डोकं दुखते, हातपाय दुखतात। बस त्या एकच मागणी आहे की त्याला अशी शिक्षा द्या की सगळ्यात वरची शिक्षा झाली पाहिजे, त्याला त्यांना पुरा असं विचार आला नाही पाहिजे त्याच्या मनात की लगे असं करा म्हणून कोण्या मुलीला।